मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी फार्मिंग एरिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिची बेल आयकॉन दिसते ना, तिला पण दाबा. तर मित्रांनो, चला हळदीचे दर बघूयात. तर मुंबई बाजार समिती येथे 1 क्विंटलची आवक लोकल हळदीची जास्तीत जास्त 15 तर कमीत कमी 9000 रुपये दर लागलेला आहे. तर भोकर बाजार समिती येथे 3 क्विंटलची आवक झालेली काल जास्तीत जास्त 5919 रुपये दर लागलेला आहे. तर मित्रांनो, हिंगोली बाजार समिती येथे 2500 क्विंटलची आवक झालेली जास्तीत जास्त 7200 तर कमीत कमी 5050 रुपये दर लागलेला आहे. तर मित्रांनो, 7 तारखेला मुंबई येथे 119 क्विंटल लोकल हळदीची आवक जास्तीत जास्त 15000 रुपये दर लागलेला आहे. तर सेनगाव बाजार समिती येथे लोकल हळदीची आवक 30 क्विंटल जास्तीत जास्त 6475 रुपये तर कमीत कमी 5500 रुपये दर लागलेला आहे. तर मित्रांनो, जिंतूर बाजार समिती येथे नंबर 1 हळदीची 237 क्विंटल आवक जास्तीत जास्त 6560 रुपये दर लागलेला आहे. तर लोहा बाजार समिती येथे राजापुरी हळदीची 42 क्विंटल आवक जास्तीत जास्त 6361 रुपये दर लागलेला आहे. तर मित्रांनो, पूर्णा बाजार समिती येथे राजापुरी हळदीची आवक ही 10 क्विंटल जास्तीत जास्त 6720 तर कमीत कमी 5500 रुपये प्रति क्विंटल असा दर लागलेला आहे.